सांगली लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार कोण असणार? सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा म्हणजे महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. गतवेळी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातल्या अनेक नेत्यांनी कडाडून विरोध केला होता. आताही भाजपातले अनेक जण त्यांच्यावर नाराज आहेत. 2024 च्या निवडणुकीत भाजपा पुन्हा त्यांना संधी देणार की उमेदवार बदलणार याची चर्चा होत आहे. भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. इतर पक्षातले काही उमेदवार भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधील काही मातब्बर नाव भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. महायुती व महाआघाडीने जोरदार तयारी केली आहे. राजकीय कुरघोड्यांमुळे अनिश्चितता दिसून येत आहे. कोण कुणासोबत असणार याची कुणालाच शाश्वती देता येत नाही. कुठलाही उमेदवार कुणाच्याही झेंड्याखाली जाऊ शकतो अशी सद्यस्थिती आहे.